राज्य गुणवंत कामगार असोसिएशन जागृत नागरिक महासंघ आणि द फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन यांच्या संयुक्त विद्यमानं उद्यमनगरातील कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या सभागृहात अवयवदान आणि देहदान क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांसह सा संस्थांच्या सत्कार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं सहायक कामगार आयुक्त विशाल घोडके यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी अवयवदान आणि देहदान चळवळ अधिक गतिमान होणं गरजेचं असून यासाठी समाजातील सर्वच घटकांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवणं आवश्यक आहे असं आवाहन त्यांनी केलं राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश केसरकर यांनी असोसिएशनच्या कामांचा आढावा घेत अवयवदान आणि देहदान चळवळीसाठी समाजातील सर्व घटकांनी सहकार्य करावं असं आवाहन केलं या समारंभात सुरेश केसरकर यांच्या हस्ते सहायक कामगार आयुक्त विशाल घोडके कामगार कल्याण अधिकारी विजय शिंगाडे दिनकर पोवार अभय बागडी सखाराम जाधव आदी मान्यवरांचे सत्कार करण्यात आले ज्या सामाजिक कार्यकर्त्यांनी अवयवदान आणि देहदान चळवळीच्या आवाहनाला प्रतिसाद देत अधिकृत नोंदणी केली होती त्यांच्यासह महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे राजेंद्र निकम सचिन खराडे चंद्रकांत घारगे दीपक गावराखे गुणवंत कामगार भगवान माने व्हर्सटाईल ग्रुपचे प्रशासकीय अधिकारी यतीन जनवाडकर यांनाही यावेळी सन्मानित करण्यात आलं या समारंभाच्या निमित्तानं अवयव आणि देहदान चळवळ अधिक व्यापक तसंच गतिमान करण्याचा निर्धार करण्यात आला या कार्यक्रमाला निर्मिती विचार मंचचे अध्यक्ष अनिल भमाने द फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशनचे योगेश अग्रवाल यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते